नमस्कार, मी कोटमगाव लोकनियुक्त सरपंच सोनाली कोटमे. आज सरपंच संघटनेने जो काही पुरस्कार दिला मला आणि नवदुर्गा विशेष नवरत्न हा जो कार्यक्रम आयोजित केला महिलांसाठी आणि महिलांचं मनोबल आणि इच्छाशक्ती वाढण्याचं काम केलं. आमच्यासारख्या अनेक महिला कर्तृत्वानं आहेत, अशा पुरस्कारांच्या निमित्ताने त्यांना मनोबल वाढेल आणि सरपंच संघटना महाराष्ट्र राज्य तसेच आमचे प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे साहेब यांचं मी स्वागत करते नाशिक नगरीमध्ये. तसेच त्यांचे धन्यवादही मानते, त्यांनी मला या सरपंचाचं मानकरी बनवलं. तसेच या तसेच हा जो पुरस्कार मला पालकमंत्री नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय भुजबळ साहेब यांच्या हस्ते आज देण्यात आला, त्याबद्दल मी सरपंच माझा चॅनलचे सरपंच संघटनेचे स्वागत अभिनंदन करते. आणि या ठिकाणी हा पुरस्कार देण्यासाठी मला प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. तसेच नाशिक रोडचे कोटमगाव येथील लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब म्हस्के.